मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली, अचानकच एक वेगळा निर्णय पाहायला मिळाला महाराष्ट्राला, काय प्रतिक्रिया? एकंदर प्रसारमाध्यमात दिसत होतं, त्या दोघांनाही आश्चर्य वाटलं आणि फारशी काही खुशी नव्हती, त्यामुळं हे आनंदाने झालेलं आहे असं दिसत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ती बरीचशी नाराजी असावी असं एकंदर प्रसारमाध्यमात जे दिसलं त्यावरून आम्हाला वाटतं. आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, प्रामुख्याने त्यांना जो आरे कारशेड इथं जो कारशेड होणार होतं गोरेगावला ते कांजूरमार्गला घेण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला होता, मात्र आता तो निर्णय बदलताना दिसतो. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सूचना केल्याची माहिती आहे आणि कारशेड हे गोरेगाव इथं करण्यासंदर्भात आता प्रक्रिया सुरू झाल्याची देखील माहिती आहे. पर्यावरणाचं रक्षण करावं आणि विशेषतः मुंबईच्या जवळचं हे सर्वात मोठं जंगल आहे, फॉरेस्ट आहे आणि तिथल्या झाडांची तोड होऊ नये आणि मुंबईतल्या पर्यावरणाचं रक्षण करावं हा उद्धव ठाकरे यांचा सुरुवातीपासूनचा आग्रह राहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. नवं सरकार आलं, नवं सरकार आल्यावर त्यांनी नवीन निर्णय घेतला, पण पर्यावरणाची हानी होऊ नये हा माननीय उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता. सर, काल धनंजय मुंडे रात्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. धनंजय मुंडे रात्री फडणवीसांना भेटायला गेल्याची माहिती आहे, त्याबद्दल काय सांगा? ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करायला ते गेले असतील, मला वाटतं त्यापेक्षा जास्त त्याला काही मी अभिनंदन. सर, सत्ता बदलते बाद में हिंदी में करेंगे, पहले मराठी पूरा करेंगे, जल्दबाजी मत करो. विधानसभा अध्यक्ष पदासंदर्भामध्ये निवडणूक कदा होणार आहे, उद्या महाविकास आघाडीची देखील यासंदर्भात आज बैठक आहे अशा पद्धतीची माहिती मिळते, तर ती कधी आणि कोण उमेदवार? महाविकास आघाडीची बैठक आज अजून तरी अद्याप नाही आहे, फोनवर आमची संभाषणं चालू आहेत आणि आमच्या महाविकास आघाडीत काँग्रेसचा उमेदवार मागच्या वेळी त्यांचे नाना पटोले अध्यक्ष होते, त्यामुळं ते किंवा शिवसेना यापैकी कुणाचा तरी एकाचा उमेदवार त्या ठिकाणी ते सुचवतील असा दिसतंय, त्यांचा निर्णय अजून झालेला नाही. विरोधी पक्षनेत्या संदर्भात देखील चर्चा सुरू झालेली आहे, सध्या संख्याबळ तुमचं जास्त आहे? हां, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ आज जास्त आहे, शिवसेनेचं जास्त होतं पण शिवसेनेत फूट पडलेली दिसते, त्यामुळं शिवसेना 55, आमचा पक्ष आज 53 आणि नंतर काँग्रेस अशी साधारण आकडेवारी आहे. संख्याबळ आजच्या मितीला विरोधी बाकावर बसणारं सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळं एकंदर महाविकास आघाडीतील इतर गटनेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत, त्यानंतर राष्ट्रवादीचा जर निर्णय झाला तर मग राष्ट्रवादीचे आदरणीय पवारसाहेब त्याबाबतीत योग्य ते निर्णय घेतील. ज्या पद्धतीने काल अस्वस्थता पाहायला मिळाली ती काय वाटतं, कशा पद्धतीने तुम्ही बघता हे सरकार 2.5 वर्ष राहिलेलं पूर्ण करेल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं काही महिने राहील, वर्ष जरा लांब झालं पण काही महिने राहील. ज्या परिस्थितीत निर्णय घेतला आहे, ज्यांनी प्रयत्न केले आमचं सरकार पाडायला, त्यांचं स्थान ज्या पद्धतीने अचानक बदललं, या सगळ्याचा परिणाम सरकारच्या स्टॅबिलिटीवर होईल, सरकार हे अस्थिर राहील आणि या सर्वांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची तांगती तलवार राहणार आहे, त्यामुळे या सरकारकडून फार अपेक्षा करता येतील असं मला वाटत नाही. सरकार कोसळल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आहे ना की राष्ट्रपती राजवट लागून निवडतात? नाही नाही, काल त्यांनी शपथ घेतली आहे आणि आज मी कोसळण्याची भाषा करणं हे दिसायला अनएथिकल आहे असं लगेच त्यांना त्यांचा शपथेचा आनंद तर घेऊ दे, तुम्ही लगेच कोसळण्याची भाषा का करता असं करू नये आणि मला त्यांनी चांगलं राज्य करावं, चांगलं राज्य करण्यासाठी जे सहकार्य लागेल, महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील ते विरोधी पक्षात बसून आम्ही नक्की करू. उद्धव ठाकरेंना असं देखील म्हटलं, 2.5 वर्षाचं आपलं ठरलं होतं, जर तो शब्द पाळला गेला असता तर कदाचित आज वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, मात्र आता उरलेले 2.5 वर्ष देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात असं म्हटले. बरं, मी काय त्यांची पत्रकार परिषद बघितली नाही, पण त्यांचं काय चुकलं याच्यात, त्यांची भूमिका तीच होती
आणि ती त्यावेळी ऐकली गेली असती तर एवढी द्रविडी प्राणायाम करायची गरज लागली नसती. पण ठीक आहे, ज्या गोष्टी त्यावेळी समजल्या नाहीत झाल्या नाहीत त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची संधी मिळाली. आज 2.5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर हे जे फोडाफोडी करून पूर्ण शिवसेना संपवण्याचा कट रचला जातो आहे, शिवसेना पूर्ण संपवायची या उद्देशाने जे काम महाराष्ट्रात चालू आहे, महाराष्ट्रातला शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक जो आहे त्यांनी कधीच फुटीरतावाद्यांच्या मागं जाण्याचं स्वीकारलं नाही. आमदार कुठेही गेले तरी शिवसेनेचे त्या मतदारसंघात दुसरे कार्यकर्ते निवडून येतात हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास आहे आणि म्हणून हे प्रासंगिक आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षालाही माहिती आहे की हा प्रासंगिक करार आहे, हे किती दिवस टिकणार आणि ते पुन्हा निवडून 2024 साली येतील किंवा नाही, किंवा 2024 मला तर असं वाटतं की त्याच्या आधीच निवडणुका होतील, त्यामुळं त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे भारतीय जनता पक्ष ठरवेल. हिंदी में शरद पवार को सत्ता बदलते ही शरद पवार जी को आयकर की नोटिस आ गई, क्या मानते कि फिर से बदले की राजनीति या एजेंसियों का इस्तेमाल शुरू हो चुका है? ये तो पिछले 6-7 साल से हो रहा है. उनको आयकर की नोटिस आई है, उन्होंने इन्फॉर्मेशन मांगा है, जो कल एक प्रेस कॉन्फ्रेंस में पवार साहब ने बताया वही मुझे मालूम है. अब वो नोटिस को उत्तर देना पड़ेगा तो दे देंगे मुझे लगता है, उसमें कोई उनकी जो पवार साहब के जो पिछले 4-5 इलेक्शन में जो उन्होंने एफिडेविट्स दर्ज किए हैं वैसे वो इनकम टैक्स को इलेक्शन कमीशन में भी मिल सकते हैं, फिर भी इनके पास से पवार साहब के पास से उन्होंने मांगे. नहीं सर, क्या यह कोई संयोग है या नया प्रयोग है बीजेपी का? पूरे देश और महाराष्ट्र में ये चीज़ लोगों को पता है, लेकिन अभी इसके बारे में वो जो नोटिस आई है उसको उत्तर देंगे पवार साहब. और मुझे लगता है कि उस नोटिस में जो मांगा है वो सारी इन्फॉर्मेशन पवार साहब दे ही देंगे. देवेंद्र फडणवीस के लिए आपके क्या विचार हैं, जो कि मुख्यमंत्री बनते बनते उप मुख्यमंत्री बनना पड़ा उन्हें और जो नई सरकार आई है वो? हम इसके बारे में विधानसभा में हमारी राय रखेंगे, पब्लिकली अभी बोलने की आवश्यकता है ऐसा मुझे नहीं लगता. लेकिन उनको अचानक से उप मुख्यमंत्री होना पड़ा और वो खुद और उनके जो समर्थक है वो भी चौकन्ना हो गए, अचानक ये कैसा बदलाव आया. ये उनके जो साथी है वो अभी तक हजम नहीं कर पा रहे और इसीलिए मुझे लगता है कि ये विपरीत घटना हुई है. और इसीलिए जो पूरे पिछले 2-1 दिन पहले जब डिसीजन उद्धव ठाकरे साहब ने रेजिग्नेशन देने के बाद जो मिठाई का बंटवारा हुआ उसमें इतनी बड़ी खुशी थी, वो खुशी कल दिखाई नहीं दी. महाविकास आघाड़ी का अपना स्पीकर लाएगी? महाविकास आघाड़ी की तरफ से स्पीकर के लिए कैंडिडेट तय होने के लिए हमारा निर्णय हुआ नहीं, लेकिन हो जाएगा आजकल में और कल 12 बजे के पहले हमें हमारा कैंडिडेट फाइल अर्ज देना है, वो हमारा निर्णय हो जाएगा. और विधानसभा में हमें उम्मीद है कि जो हमारे पास से निकल के गए हैं शिवसेना के सारे विधायक वो डिसक्वालिफिकेशन से बचने के लिए फिर एक बार हमारे उम्मीदवार को समर्थन उनको देना पड़ेगा. अगर उन्होंने नहीं दिया तो डिसक्वालिफिकेशन की कार्रवाई और तेज़ हो जाएगी. और मुझे लगता है कि ये सारे जो गए हैं हमारे पास से शिवसेना के सहकारी MLAs वो शायद कल डिसक्वालिफिकेशन के से बचने के लिए कुछ ना कुछ कोशिश करेंगे. तो क्या ये माना जाए कि सरकार बचाने की कोशिश अब भी जारी है जबकि मुख्यमंत्री या उप मुख्यमंत्री शपथ ले लिए? नहीं नहीं नहीं, हम तो अभी विपक्ष में बैठेंगे, सरकार तो हमारी गई, उसमें कोई हमारी ऐसी कोई भी कोशिश नहीं है, ना हमें कुछ मैनिपुलेशन करने की आवश्यकता है. अगर हम
विपक्ष में बैठेंगे तो विपक्ष का काम अच्छा करके बताएंगे और पूरी महाराष्ट्र का विश्वास फिर एक बार संपादन विपक्ष के नाते करेंगे। पवार साहेबांना नोटीस आलेली आहे, काल त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोरच सांगितलं तेव्हाच आम्हाला कळलं आणि त्यामध्ये त्यांना मागच्या 4-5 निवडणुका त्यांनी ज्या लढवल्या त्याची ॲफिडेव्हिटची मागणी केलेली आहे, म्हणजे त्यांचे ॲफिडेव्हिट काय काय भरलं ते। मला वाटतं की त्यांना नोटीस पाठवायच्याऐवजी इन्कम टॅक्सने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर तिथं ॲफिडेव्हिट भरलेले आहेतच, ते त्यांना मिळाले असते। पण आपण या सगळ्यांचा जाणीवपूर्वक गैरवापर करायचा, प्रभाव निर्माण करायचा हा प्रयत्न काही लोकांचा चालू आहे। सर, आगामी महाविकास आघाडी जी आहे ती पुढे एकत्रित लढणार आहे का, पुढे महाविकास आघाडीचं काय भविष्य असणार? महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्ही एकत्रित होतो, आजही उद्या आमचा उमेदवार आमच्या तिघही पक्षांच्या वतीनेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहणार आहे। आम्ही त्यानंतर सरकार गेल्यानंतर अजून एकत्रित बसलेलो नाही, कदाचित पुढच्या काही दिवसात बसू आणि आपण जो प्रश्न विचारलाय त्याची उत्तरं ठरवण्याचा प्रयत्न करू। संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे, त्या महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचं काही प्लॅनिंग कसं आहे? आम्ही सुरुवातीपासून त्या मताचे आहोत, विचारत आहोत आणि मला वाटतं की जिथं जिथं सर्व तिन्ही पक्ष एकत्रित येतील तिथं निश्चितपणाने हा प्रयत्न आमचा यशस्वी होईल। संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे, गेले 3 तासापासून शिवसैनिक पण जमा झालेले आहेत, हा संयोगच आहे। संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर अतिशय जोराने उद्धव ठाकरे साहेबांची आणि महाविकास आघाडीची भूमिका मांडली, त्यांना नोटीस आलेली आहे, ती यापूर्वीच्या एका प्रकरणात आलेली आहे। त्यांना मला खात्री आहे की अशा चौकशीनंतर ते निर्दोष आहेत याबद्दल आमच्या मनात शंका नाही। पण आता नोटीस आली आहे, चौकशी चालू आहे, यापूर्वी मला वाटतं एकदा त्यांना चौकशीला ते सामोरे जाऊन आले। मला माहीत नाही की आज या चौकशीच्या शेवटी, कारण हे दिवसभर चौकशी होते आणि रात्री कधीतरी दिल्लीहून आदेश येण्याची वाट ते अधिकारी बघतात आणि मग दिल्लीचे त्यांचे जे त्या विभागाचे प्रमुख अधिकारी असतात त्यांना जे ब्रीफिंग होतं त्यानंतर ते निर्णय करतात आणि मग शेवटी प्रत्येक आमचा गेलेला माणूस असाच शेवटी उशिरा अरेस्ट झाली असं नंतर बातम्या कळल्यात। आपण अपेक्षा करू की त्यांच्यावर टोकाची भूमिका, जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याची भूमिका ईडी कार्यालय घेणार नाही। थँक्यू।